गुड आफ्टरनून स्टूडंट, मागच्या तासाला आपण लेसन नंबर 4 पाहिला, त्यानंतर त्याचे एक्सरसाइजही सॉल्व केला. कालच्या तासाला मी तुम्हाला काही एग्जांपल दिले होते, तेही तुम्ही सॉल्व केले असतील, काही क्वेश्चन्स दिले होते. आज लेसन नंबर 5 इनसाइड द ॲटम, म्हणजे अणूंचे अंतरंग. इनसाइड द ॲटम मीन्स अणूंचे अंतरंग, हा पार्ट पाहणार आहोत. त्यामध्ये कॅन यू रिकॉल, फर्स्ट पॉइंट आहे कॅन यू रिकॉल. व्हॉट इज मीन बाय मॅटर, मॅटर म्हणजे काय रे, म्हणजे द्रव्य म्हणजे काय. तर एखाद्या पदार्थाचा, एखाद्या सबस्टन्सेसचं जे मास आहे, जे वेट आहे, जी साईज आहे, दिस इज कॉल्ड ॲज अ मॅटर. व्हॉट इज इन अन ॲटम, ॲटम म्हणजे काय. व्हॉट इज इन ॲन ॲटम, ॲटम म्हणजे एक स्मॉलेस्ट, अणू म्हणजे काय तर स्मॉलेस्ट एलिमेंट, जे की लहान आहे. व्हॉट इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ अ मॅटर, स्मॉलेस्ट युनिट ऑफ मॅटर काय आहे रे, स्मॉलेस्ट युनिट ऑफ अ मॅटर. तर ॲटम, ॲटम हे काय आहे, ते एक स्मॉल पार्टिकलमध्ये आहे, त्या ॲटममध्ये स्मॉल एलिमेंट प्रेझेंट आहेत. वी हॅव सीन दॅट मॅटर इज मेड ऑफ अ मॉलिक्युल्स, म्हणजेच काय तर वी हॅव सीन मॅटर, एखाद्या मॅटरपासून तुम्ही काय बनवता तर मॉलिक्यूल तयार होतो. म्हणजेच ॲटमपासून आपण काय बनवतो, मॉलिक्यूल. मॉलिक्यूलपासून आपल्याला काय बनवलं जातं, एलिमेंट. आणि एलिमेंटपासून आपण काय बनवतो, कंपाऊंड. मॉलिक्युल्स आर फॉर्म्ड फ्रॉम ॲटम इफेक्टिवली, अँड अ ॲटम इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ अ मॅटर. बघा, इफेक्टिवली अँड ॲटम, ॲटम काय आहेत, इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ अ मॅटर. ते कसे आहेत तर स्मॉलेस्ट युनिट ऑफ मॅटर. अँड ॲटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ अन एलिमेंट विच रिटेन्स इट्स अ केमिकल आयडेंटिफाय इन ऑल द फिजिकल अँड केमिकल चेंजेस. आणि त्यामध्ये काय होतं तर भौतिक आणि रासायनिक अशा बदलांमुळे आपली जी केमिकल चेंजेस आहे, जी ओळख आहे, ती कायम राखणारा जो मूलद्रव्य आहे किंवा जे आपलं पार्टिकल्स आहेत, ते काय होतात तर लहान लहान कणांमध्ये त्याचे अणू तयार होतात. स्मॉलेस्ट पार्टिकलमुळे मॉलिक्युल्स तयार होतात. द टेबल 5.1 शोज नेम अँड फॉर्म्युला ऑफ सम सबस्टन्सेस. कम्प्लीट द टेबल बाय अ पुटिंग टिक मार्क्स इन अप्रोप्रिएट बॉक्स टू इंडिकेट द इन्फॉर्मेशन ऑफ द स्मॉलेस्ट पार्टिकल अँड द टाईप ऑफ मॅटर. आता तुम्हाला काही तक्त्यांमध्ये काही पदार्थांची काय दिलीत नावे, आणि ते जे फॉर्म्युले म्हणजे ते जे रेणूसूत्र दिले आहे, त्या रेणूसूत्रावरून तुम्हाला काय करायचं आहे की त्यावरून त्या पदार्थांच्या लहानात लहान कणांची माहिती व पदार्थांचा प्रकार दर्शवणाऱ्याचं काय करायचं आहे, तुम्हाला टिक करायची. लेट सी नेम ऑफ दी सबस्टन्सेस. पहिला पॉईंट आहे तुमचा नेम दी सबस्टन्सेस, पदार्थाचे नाव. फर्स्ट दिलं आहे वॉटर, त्याचा फॉर्म्युला आहे H2O. इन अन ॲटम, H2O हा ॲटम आहे का, अणू आहे का, एक अणू असलेला रेणू. म्हणजे काय बघा, जो की फक्त यच असता तर तो काय झाला असता, आपला ॲटम झाला असता. हा H2O आहे म्हणजे हा काय तयार झाला, आपलं मॉलिक्यूल तयार झालं, एका ॲटमपासून दुसरा. म्हणजे ह्या यचमध्ये आपण काय मिळवला, ओ मिळवला. म्हणजेच तिथे काय तयार झाला तर मॉलिक्यूल तयार झालं. काय तयार झालं, मॉलिक्यूल. नुसता हायड्रोजन असता तर तो काय झाला असता, ॲटम. मग हा काय तयार झाला, आपलं मॉलिक्यूल तयार झाला. मग आपण इथं बरोबर टिक कशाला केली, 2 नंबरला, दॅट इज अ मॉलिक्यूल. सिंगल टाईप ऑफ ॲटम्स इन द मॉलिक्यूल, डिफरंट टाईप्स ऑफ ॲटम इन द मॉलिक्यूल. म्हणजे काय बघा, रेणूंमधील अणू हा आता H2O आहे, म्हणजे H वेगळा आहे, हायड्रोजन वेगळा आहे, आणि O म्हणजे ऑक्सिजन वेगळा आहे. म्हणजे तो कसा झाला, तर डिफरंट टाईप्स ऑफ ॲटम्स इन द मॉलिक्यूल, हा डिफरंट टाईप्समध्ये झाला. त्यानंतर त्याचे टाईप ऑफ मॅटर, ते एलिमेंट बनलं की कंपाऊंड बनलं. दोन ॲटम घेऊन एक कंपाऊंड तयार झाले, मॉलिक्यूल तयार झालं. मॉलिक्यूलपासून तो डिफरंट टाईप्स ऑफ ॲटम तयार झाले, आणि त्यापासून काय मिळवलं आपल्याला, कंपाऊंड. म्हणजे H2O हा डिफरंट आहे. लेट सी सेकंड आहे ऑक्सिजन, O2. ऑक्सिजन O2 मध्ये बघा, O2 काय आहे,
इन अ मॉलिक्यूल, का आहे मॉलिक्यूल? तिथं ओ सिंगल घेतलेत का? जर नुसता ओ असता तर ते काय असतं? ॲटम. तर ओ टू घेतलं आहे म्हणजे ते काय झालं? मॉलिक्यूल. म्हणजे हा काय झाला? मॉलिक्यूल. सिंगल टाईप ऑफ ॲटम्स इन द मॉलिक्यूल. सिंगल टाईप म्हणजे काय? हा फक्त ओ टू आहे म्हणजे तो कसा आहे? सिंगल आहे. जर ओ टू प्लस एच असता तर तो काय झाला असता? डिफरंट टाईप्स ऑफ मॉलिक्यूल. ओ टू आहे, सिंगल आहे, म्हणून सिंगल टाईप ऑफ ॲटम झाला. ते काय आहे? तर एक प्रकारचं एलिमेंट आहे. का हे एलिमेंट? ते पूर्णपणे फक्त सिंगल वर्डमध्ये आहे, सिंगल टाईप ऑफ ॲटम्समध्ये आहे, त्यामुळे ते काय तयार झालं? एलिमेंट. थर्ड आहे हेलियम. हेलियम काय आहे? इन ॲन ॲटम. का हे ॲटम? एक प्रकारचं ॲटम, एक प्रकारचा मॉलिक्यूल तयार झाला, एक प्रकारचं ॲटम तयार झालं. याची हे एकच नाव आहे, तिथं दुसरा कोणता फॉर्म्युला यूज केला आहे का? आपण नाही. मग त्यामध्ये कुठले कुठले मॉलिक्यूल्स आहेत? इन अ सिंगल. एच ईमध्ये काय आहे? तर सिंगल. आणि ते त्याच्यापासून काय मिळालं आहे? एलिमेंट तयार झाले. आता लेट्स सी, सेकंड आहे तुमचा एच टू. एच टू काय आहे रे? एच टू हा काय असणार आहे? मॉलिक्यूल असणार आहे. का मॉलिक्यूल असणार आहे? हायड्रोजन आहे, पण त्याला किती बॉन्ड आहेत? दोन. म्हणजे तो काय झाला? तर मॉलिक्यूल झाला. कशामध्ये मोडणार आहे? सिंगल टाईप ऑफ ॲटम्स इन द मॉलिक्यूल. तो सिंगल आहे. एच टूमध्ये ओ आहे का? नाही. कार्बन आहे का? नाही. म्हणजे तो काय आहे? तर एक प्रकारचं मॉलिक्यूल आहे. आणि त्यापासून ते पूर्णपणे काय बनलेलं आहे? तर एक प्रकारचं एलिमेंट बनलेलं आहे, ना की कंपाऊंड. कंपाऊंड म्हणजे पूर्ण एच टू ओ जसं नावं आहेत, दोन ॲटम मिळून एक जो कंपाऊंड तयार होतो तो नाही. आता थर्ड आहे बघा अमोनिया. अमोनिया काय आहे? तर एन एच टू म्हणजे इज अ मॉलिक्यूल आहे. का मॉलिक्यूल आहे? तर नायट्रोजन प्लस हायड्रोजन मिळून काय तयार झालं आहे? मॉलिक्यूल. मग त्यामध्ये काय आहे? तर डिफरंट टाईप्स ऑफ ॲटम्स इन द मॉलिक्यूल. त्यामध्ये काय आहेत? डिफरंट टाईप्स आहेत. का आहेत? तर नायट्रोजन आणि हायड्रोजन अशा प्रकारचे आहेत. आणि ते काय आहे? तर एक प्रकारचं कंपाऊंड आहे. एन एच टू अमोनिया हे एक प्रकारचं कंपाऊंड आहे. आता जे खालचे राहिले आहेत, नायट्रोजन, मिथेन, आर्गॉन, नियॉन अँड क्लोरीन, हे सगळे काय करणार आहात? तर तुम्ही सॉल्व करून मला सांगणार आहात. लेट्स सी पुढचा पॉईंट आहे. वी हॅव लर्न द अर्लियर स्टँडर्ड दॅट द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मोस्ट ऑफ द सबस्टन्सेस आर मॉलिक्युल्स. द मॉलिक्युल्स ऑफ अ फ्यू सबस्टन्सेस कंटेन ओनली वन ॲटम. आपण मागील इयत्तेत अभ्यासलाच असाल की बऱ्याच पदार्थांमध्ये काय आहे? तर स्मॉलेस्ट पार्टिकल, लहानात लहान कण हे काय असतात? तर मॉलिक्युल्स म्हणजे रेणू असतात. मॉलिक्युल्स म्हणजे काय? तर एक प्रकारचे रेणू असतात. काही थोड्या पदार्थांच्या रेणूंमध्ये म्हणजे द मॉलिक्युल्स ऑफ अ फ्यू सबस्टन्सेस कंटेन ओनली वन ॲटम. काही मॉलिक्युल्समध्ये काय आहेत? तर वन ॲटम, ॲटमही प्रेझेंट आहेत, म्हणजे अणूही प्रेझेंट आहेत. मॉलिक्युल्स आर फॉर्म्ड बाय केमिकल टू कॉम्बिनेशन ऑफ ॲटम्स. आणि काय आहे तिथं? तर की रेणू आणि अणूंच्या ज्या केमिकल कॉम्बिनेशन आहे, जे रासायनिक संयोगाने काय तयार होतात? तर मॉलिक्युल्स ऑफ अ सबस्टन्सेस कंटेन ओनली वन ॲटम. मॉलिक्युल्स आर फॉर्म्ड बाय केमिकल ऑफ अ कॉम्बिनेशन ऑफ ॲटम. त्या मॉलिक्युलपासून काय मिळतं आपल्याला? ॲटम्स मिळतात. फ्रॉम दीज वी अंडरस्टँड दॅट द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एलिमेंट टेकिंग पार्ट इन अ केमिकल कॉम्बिनेशन इज ॲन ॲटम. द कन्सेप्ट ऑफ ॲटम इज मोअर दॅन 2500 इयर्स ओल्ड. आणि अणूविषयी संकल्पना ही 2500 वर्षाहून काय आहे? तर जुनी आहे, ओल्ड आहे. हाउएवर इट वॉज फॉरगेटिंग इन द कोर्स ऑफ टाईम. इन द मॉडर्न टाईम्स सायंटिस्ट ऑन द बेसिस ऑफ एक्सपेरिमेंट एक्सप्लेन्ड द नेचर ऑफ ॲटम ॲज वेल ॲज द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ॲटम. आणि आधुनिक पूर्वीच्या काळात आपल्याला माहिती विसंगती होत गेली, म्हणजेच काय? तर मॉलिक्युल्स सायंटिस्ट ऑन द बेसिस ऑफ एक्सपेरिमेंट. आधुनिक काळात वैज्ञानिकांनी काय केलं? तर प्रयोगाच्या आधारे अणूंचे स्वरूपच नव्हे तर अंतरंगही त्यांनी काय केले? तर स्पष्ट केले. त्यांनी स्पष्ट केले. लेट सी ॲटम्स ॲज वेल ॲज द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ॲटम. इट स्टार्टेड विथ द
इट स्टार्टेड विथ द डाल्टनच्या डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी. आणि हा जो एक्सपेरिमेंट आहे त्याचे जे इनसाईड द ॲटम ॲटममधले जे अंतरंग आहेत हे डाल्टन ॲटॉमिक थेअरी या अणूचा सिद्धांत हा या शास्त्रज्ञांनी सिद्ध केला. डू यू नो इंडियन फिलॉसॉफर्स खंड 16th century BC स्टार्टेड दॅट देअर इज अ लिमिट टू डिवाइड मॅटर इन टू स्मॉल पार्टिकल्स. द्रवाचे लहान कणांमध्ये विभाजन करायला एक काय आहे तर एक प्रकारची मर्यादा असते असे एक भारतीय तत्वज्ञ कनद यांनी काय केले तर 16th-6th century ख्रिश्चनच्या 6th century यांनी हा शोध लावला आहे. द इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स दॅट कंटिन्यूड मॅटर वेअर नेम्ड बाय अ खन मून्स ॲज अ परमोनन मीनिंग द स्मॉलेस्ट पार्टिकल ही ऑल्सो स्टार्टेड द परामोनन इज अ इंडस्ट्रीबेल. म्हणजे काय आहे तर या मुनानी परनामी हे म्हणजेच लहानात लहान कण असं त्यांनी काय दिलं याला स्मॉलेस्ट मीनिंग इन अ स्मॉलेस्ट पार्टिकल असं त्यांनी त्याला नाव दिलं. ग्रीक फिलॉसॉफर्स डेमोक्रिस्ट 5th century BC स्टार्टेड दॅट मॅटर इज मेड ऑफ अ स्मॉल पार्टिकल्स अँड दीज कॅनॉट बी डिवायडेड. आणि ग्रीक तत्वज्ञानातील डेमोक्रिट्स हे जे शास्त्रज्ञ होते यांनी 5व्या शतकामध्ये प्रधानपण केलं. आणि त्यांनी काय केलं की द्रव्य हे लहान कणांचे बनलेले असतात व या कणांना कापताही येत नाहीत म्हणजे कॅनॉट बी डिवाइड हे कण काय होतात डिवाइड होत नाही. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर वॉज नेम बाय अ डेमोक्रिस्ट ॲज अ ॲटम इन ग्रीक लँग्वेज ॲटॉम्स मीन्स वन विच कॅनॉट बी कट. म्हणजे काय तर हे कण जे आहेत हे आपल्याला कट करता येईल हे इसवी सन 5th century ग्रीक शास्त्रज्ञ जे होते डेमोक्रिस्ट यांनी शोधलं. आणि जे इंडियन फिलॉसॉफर्स होते कनद या शास्त्रज्ञांनी काय इंडियन शास्त्रज्ञ होते खनद त्यांनी काय केलं की हे जे ॲटम आहेत त्याचे आपण काय करू शकत होतो वेगवेगळे असे अजूनही बारीक बारीक कणांचे बनलेले असतात म्हणजे अविभाज्य असे त्याचे रेणू तयार करत होतो. लेट सी सेकंड आहे डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी म्हणजेच डाल्टनचा काय आहे तर अणुसिद्धांत. ब्रिटिश सायंटिस्ट जॉन डाल्टन पुट फोर्थ इन 1803 म्हणजे इसवी सन 1803 जे ब्रिटिश वैज्ञानिक जॉन डाल्टन या सुप्रसिद्ध अणुसिद्धांत यांनी काय केला तो हा ॲटॉमिक थेअरी अणुचा सिद्धांत मांडला. अकॉर्डिंग टू दिस थेअरी मॅटर इज मेड ऑफ ॲटम अँड ॲटम्स आर इनडिवायझेबल आणि इंडेक्स्ट्रेबल. म्हणजे काय आहे तर यांनी काय केले तर मॅटर इज मेड ऑफ अ ॲटम म्हणजे एक प्रकारचं ॲटम हे कशाने बनले तर मॅटरपासून बनलेलं आहे मॅटरपासून त्यांनी मांडला आहे. आर इंडिजिबल आणि इंडक्स्ट्रेबल म्हणजे काय तर अविभाज्य आणि त्यांनी अनडिझायरेबल म्हणजे ते कधीही न होणारे आणि अनडिस्ट्रेक्टेबल अविभाज्य आणि अनावंश असं त्यांनी हे अणू आहेत असं त्यांनी मांडलं. ऑल ॲटम ऑफ अन एलिमेंट आर अलाईक व्हाईल डिफरंट एलिमेंट हॅव अ डिफरंट ॲटम विथ अ डिफरंट मास. आणि त्यांनी काय केलं तर एक मूल्यद्रव्याचे जे सर्व अणू हे काय असतात तर अलाईक म्हणजे सेम कसे अलाईक मीन्स सेम म्हणजे हा तुमचा हायड्रोजन ॲटम आहे तर ह्या हायड्रोजन ॲटमचाच मॉलिक्यूल काय आहे हायड्रोजन. जर तुम्ही इथं हायड्रोजन घेतला आणि प्लस तुम्ही जर इथं CO2 घेतला तर त्यापासून काय होणार आहे डिफरंट मॉलिक्यूल म्हणजे HCO2 हा मॉलिक्यूल नवीन तयार होणार आहे. म्हणजे त्यांनी इथं काय सांगितलं आहे की ज्यावेळी आपण
एका मूल्यद्रव्याचे सर्व अणू हे ज्यावेळी अलाईक असतात, एक समान असतात, तर काही भिन्न मौल्यद्रव्याचे अणूसुद्धा असतात, तर काही काय असतात, भिन्न असतात, डिफरंट असतात, व तर त्याचे वस्तुमान, त्याचं मास हे कसं असतं, नेहमी डिफरंट असतं. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आत्ता सांगितलं, जर आपण फक्त हायड्रोजन घेतला तर हायड्रोजनचा जो मॉलिक्यूल आहे, हायड्रोजनचा जो ॲटम आहे, जो अलाईक आहे, तर काय आहे, सेम आहे. पण हायड्रोजनमध्ये हायड्रोजन आहे. तर दुसरं एक्झाम्पल आपण CO2 घेतलं तर यामध्ये सी म्हणजे कार्बन आणि O2 मीन्स ऑक्सिजन, हे दोन काय आहे तर डिफरंट मास आहे, त्या दोन्हीचं वस्तुमान आहे काय आहे तर डिफरंट आहे. ट्राय दिस, करून पहा. टेक अ सॉलिड बॉल अँड अ बुंदी लाडू, प्रेस बोथ दीज स्पीयर्स विथ अवर प्लम्स. वाय डीड यू फाईंड. एक भरीव चेंडू, म्हणजे तुम्ही लबरी चेंडू घ्या, प्लास्टिकचा घ्या, पण लबरी घ्या, एक भरीव चेंडू आणि बुंदीचा लाडू घ्या, त्या दोन्ही गोलांना तुम्ही काय करा, हातांनी दाबा, तुम्हाला त्या का त्यामध्ये काय दिसेल, तुम्हाला या दोन्हींमध्ये काय दिसेल. जो की बुंदीचा लाडू आहे तो दबला जाईल, म्हणजे आपण तिथं फोर्स यूज करू, आणि जो भरीव बॉल आहे तिथंसुद्धा आपण फोर्स यूज करू, पण तो बॉल जो आहे तो दबला जाईल का, नाही. पण बुंदीचा लाडू काय होईल, दबला जाईल. म्हणजे इथं दोन वेगवेगळे डिफरंट फोर्स, दॅट इज वेगवेगळे फोर्स आपण तिथं काय करतो, यूज करतो. कट द सॉलिड बॉल विथ अ शार्प नीप, व्हॉट डीड यू फाइंड. आणि जर भरीव चेंडू धारदार सुरीने काळजीपूर्वक कापा, त्यात तुम्हाला काय दिसेल, पार्टिकल्स दिसतील का, वेगवेगळे पार्टिकल्स दिसतील. पण बुंदीच्या लाडवामध्ये तुम्हाला काय दिसेल, एक स्मॉल स्मॉल पार्टिकल्स पाहायला मिळतात. अ बुंदी लाडू इज फाउंड टू हॅव ॲन इंटरनल स्ट्रक्चर. बुंदीच्या लाडवाचा आपण जे बुंदीचे लाडू आहेत त्यामध्ये आपण इंटरनल स्ट्रक्चर, त्याचा आपण आतला अंतरंग पाहू शकतो. इट इज फॉर्म्ड बाय स्टेकिंग स्मॉलर पार्टिकल्स द बुंदीज टू इच अदर. त्यामध्ये आपल्याला काय मिळेल, तर बुंदी एकमेकांना चिटकून बसल्याचे दिसेल, लहान लहान कण त्या बुंदीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. द सॉलिड बॉल ब्रॉडली स्पीकिंग डज नॉट हॅव एनी इंटरनल स्ट्रक्चर. आणि जो भरीव बॉल आहे, जो भरीव चेंडू आहे, तो अंतरंग रचना काहीच नाही, त्यामध्ये काहीच नाही असं आपण समजतो. मग डाल्टन यांनी काय केलं आहे, द ॲटम ॲज अ डिस्क्राईब बाय डाल्टन, या जे शास्त्रज्ञ आहे डाल्टन यांनी डाल्टनचे वर्णन केलेला हा अणू एक कडक आहे. म्हणजे त्यांनी काय सांगितले, बघा, टर्न्स आउट टू बी अ हार्ड सॉलिड स्पियर विथ नो इंटरनल स्ट्रक्चर. त्या भरीव गोलाप्रमाणे काहीच रचना नसलेला असा ठरतो. पण डाल्टनच्या अणूनुसार तो काय आहे, त्यामध्ये हार्ड आहे, सॉलिड स्पियर आहे, इंटू नो इंटरनल स्ट्रक्चर, त्यामध्ये इंटरनल स्ट्रक्चर नाही. अकॉर्डिंग टू डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी द मास इज अ डिस्ट्रीब्युटेड युनिफॉर्मली इन ॲटम. पण डाल्टननी काय केलं की अणू हा एक कडक, एखादा कडक भरीव गोलाप्रमाणे काहीच रचना नसलेला आहे. पण डाल्टनच्या सिद्धांतानुसार अणूमध्ये काय आहे तर मास आहे, वस्तुमान आहे, आणि ते सर्वत्र कसं आहे तर एक समान आहे. द सायंटिस्ट जे जे थॉन्सन डेमॉन्स्ट्रेटेड एक्सपेरिमेंटली दॅट द निगेटिवली चार्ज्ड पार्टिकल्स इनसाइड अन ॲटम हॅव अ मास 1800 टाइम्स लेस दॅन अ हायड्रोजन ॲटम. पण जे हे जे जे थॉन्सन जे हे शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी काय केले, तर त्यांनी जे जे थॉन्सन या वैज्ञानिकांनी अणूंच्या आत असलेले जे निगेटिवली चार्ज्ड ॲटम आहेत, म्हणजे अणूच्या आतमध्ये, हा तुमचा अणू आहे आणि या अणूच्या आतमध्ये जे तुमचे निगेटिवली म्हणजे पॉझिटिव्ह सॉरी निगेटिव्ह म्हणजे जे मायनस चार्ज आहेत, या पार्टिकल्स इनसाइड अन ॲटम हॅव अ मास 1800. ते किती आहेत तर 1800 टाईम्सपेक्षा लेस दॅन अ हायड्रोजन ॲटम. आपण हायड्रोजन ॲटम इथं का घेतला, तर आपल्या पिरियॉडिक टेबलमध्ये फर्स्ट काय येतो, हायड्रोजन येतो, हायड्रोजन येतो. मग हायड्रोजनच्या त्याच्या जो पिरियॉडिक टेबल, हायड्रोजनच्या अणूपेक्षाही
कमी असं निगेटिवली चार्ज हे या ॲटममध्ये काय आहे तर प्रेझेंट आहेत. लॅटर दीज पार्टिकल्स वेअर नेम्ड ॲज अ इलेक्ट्रॉन. लेट सी, जे आपले निगेटिव्ह चार्ज आहे त्याला आपण काय म्हणतो तर इलेक्ट्रॉन्स. म्हणजे बघा, हे तुमचे निगेटिव्ह चार्ज जो आहे त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रॉन. कॉमन सबस्टन्सेस आर युजुअली इलेक्ट्रिकल न्यूट्रल. आणि जे कॉमन यूज आहे, जे की आपण यूज करतो, ते काय आहे तर इलेक्ट्रिकल न्यूट्रल आहेत. ऑब्व्हियसली द मॉलिक्युल्स ऑफ सबस्टन्सेस अँड द ॲटम विच कंबाइन केमिकल टू फ्रॉम मॉलिक्युल आर इलेक्ट्रिकली नॅचरल. मग जे कंबाईन केलेले मॉलिक्युल आहेत, जे हायड्रोजन अणूपेक्षा कमी आहेत आणि कंबाईन केलेले मॉलिक्युल्स आहेत, ते काय आहेत, केमिकल टू फ्रॉम मॉलिक्युल्स इन इलेक्ट्रिक न्यूट्रल. ते इलेक्ट्रिक न्यूट्रल का आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. तेच इलेक्ट्रिकल न्यूट्रल का असतात,